मातृभाषा कोणती आहे बघा? काही काय तर सर्वांना माहितीच आहे, आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे, बरोबर आहे. पण आपल्या महाराष्ट्राची खासियत म्हणजे त्यात वेगवेगळ्या वेगवेगळ्या जसं प्रत्येक गोष्टीचा इतिहास असतो ना, तसं आपल्या मराठी भाषेला अगदी सुंदर असा इतिहास लाभला आहे. कसं काय बरं, आपण सर्व तर मराठीच बोलतो ना. पण अगं, मूळ मराठी भाषेचं व्याकरण जरी एकच असतं ना, तरी असं म्हणतात की दर 12 कोसावर भाषेतील शब्दात आघातात व वाक्यचयात बदल होतात. हो बरोबर आहे, त्यात वऱ्हाडी, कोकणी आणि खानदेशी अशा वेगवेगळ्या बोलीभाषेचा देखील समावेश होतो. अगदी बरोबर. आणि त्यातील एक म्हणजे अहिराणी भाषा. आज अहिराणी गीताच्या माध्यमातून आपल्या भाषेतील गोडवा अनुभवायला मिळणार आहे. आपल्या विद्यालयातील इयत्ता 7वी कच्या विद्यार्थिनी सुंदर असे नृत्य घेऊन येत आहे. त्यांना मुलांचे मार्गदर्शन लाभले आहे श्री कोटे सर, श्री गोटे सर, श्री गायकवाड सर व आपल्या विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी निकिता गिते, श्रुती पगारे, वैष्णवी वाणी, प्रांजल धमाळे, सारका कांबळे, तनिष्का बनसोडे आणि श्रुती सोनवणे या विद्यार्थिनींनी पिणे के लिए चाय हो तो होनी चाहिए अदरक वाली, पिणे के लिए चाय हो तो होनी चाहिए अदरक वाली, अच्छा डांस करने वाली लड़की हो तो होनी चाहिए झुमके वाली, अच्छा डांस करने के लिए लड़की हो तो होनी चाहिए झुमके वाली. गाण्याचे बोल आहे झुमक्या वाली पोर, झुमक्या वाली पोर, झुमक्या वाली पोर. कविता कविता करण्यास गरज लागते, कविता करण्यास गरज असते कल्पनेची, आमच्या चिमुकल्यांना पाठबळ देण्यास गरज असते फक्त तुमच्या टायांची, फक्त तुमच्या टायांची. एकदा